जागेची योग्य किंमत कशी काढावी। नमस्कार मित्रांनो, माहिती कामाची या सिरीजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, घर म्हणजे आपल्या जीवाचा प्रश्न। स्वतःचे घर असणे ही मिडल क्लास कुटुंबाचे सर्वात मोठे स्वप्न असते, पण घर खरेदी करताना आपल्याला एक सर्वात मोठी अडचण येते, ती म्हणजे घराची किंमत। आता तुम्ही कुठेही घर घेणार आहात, लहान खेड्यात किंवा मोठ्या शहरात, तर तुम्ही जे नवीन घर खरेदी करणार असाल, तर ते फ्लॅटमध्ये असेल किंवा नसेल, तर कोणतेही नवीन घर घेताना आपल्याला त्या घराची नक्की किंमत किती असावी, किंवा आपण जे घर घेत आहात त्या घराची मार्केटनुसार योग्य किंमत किती, घर मालक तुम्हाला सांगितलेली किंमत बरोबर सांगत आहे का, ते घर कितीला खरेदी करावे, ते करताना त्या घराची किंमत कशी काढावी, ते घर रो हाऊसिंग असेल, ते घर तुमचे फ्लॅटमध्ये असेल, किंवा ते घर तुम्ही मोकळ्या जागेत घेत असाल, तर त्याची योग्य किंमत कशी काढावी या विषयावर आज आपण हा व्हिडिओ पाहणार आहोत। आपण फक्त एका मिनिटात घराची योग्य किंमत काढू शकता, फक्त आपल्याला एका सूत्राची आवश्यकता आहे। तर वेळ वाया न घालवता व्हिडिओ सुरू करूया। घर खरेदी करण्यासाठी एक सूत्र आहे। हे सूत्र जगात कुठेही घर जागा खरेदीसाठी आपण वापरू शकता। हे सूत्र आहे 4% यील्ड रूल। म्हणजे काय तर, आपण जी जागा खरेदी करणार आहात त्या घराच्या किमतीच्या 4% पैसे आपल्याला वर्षाकाठी मिळालेच पाहिजेत, किंवा आपले वर्षाकाठी 4% पैसे हे वाचले पाहिजेत। आता हे आपण एका उदाहरणावरून समजून घेऊ। आपल्याला घर खरेदी करायचे आहे आणि आपल्याला एक घर आवडले। आपण त्या मालकाला घराची किंमत विचारली, पण त्या घर मालकाने तुम्हाला त्या घराची किंमत 15 लाख रुपये सांगितले। आता तुम्ही ते घर कितीला घ्यावे, त्या घराची किंमत कशी काढावी, तर त्या घराच्या किमतीच्या 4% रक्कम ही आपल्याला वर्षाकाठी मिळायला पाहिजे। आता आपण काय करावे, आपण त्या जागेचे महिन्याकाठी किती भाडे येते ते पाहावे। त्या जागेचे, त्या घराचे महिन्याकाठी भाडे तुम्हाला 4000 मिळत असेल, तर एका वर्षासाठी आपल्याला 48000 रुपये भाडे मिळेल। आता या 48000 आपण एका सूत्रात टाकू। सूत्र काय आहे, वर्षाकाठी भाडे गुणिले 25 बरोबर घराची किंमत। 48000 गुणिले 25 बरोबर 12 लाख। त्या घराची योग्य किंमत ही 12 लाख रुपये आहे। आपण भाड्याने घर घेतले आहे, त्या घरात आपण भाड्याने राहतात, आपण त्या घराचे भाडे दर महिना 7000 भरतात, आणि आता आपल्याला ते घर भाड्याने आहे ते खरेदी करायचे आहे। आपण त्या घर मालकाला घर किती किमतीला मागावे, चला त्या घराची आता आपण योग्य किंमत काढू। आपण त्या घराच्या किमतीच्या 4% भाडे वर्षाटक्की भरतो। एका महिन्याचे भाडे आपण 7000 रुपये भरतो, तर 12 महिन्याचे भाडे झाले 12 × 7 = 84000। आता घराच्या किमतीच्या 4% भाडे आपल्याला द्यावे लागते, पण आपण टक्केवारी काढण्यापेक्षा साधे सूत्र पाहू। वर्षाकाठी घर भाडे गुणिले 25 बरोबर घराची किंमत। 84000 × 25 बरोबर 21 लाख। तर मित्रांनो, आपण जर त्या घराचे महिन्याला भाडे 7000 व वर्षाला 84000 भरत असाल, तर त्या घराची किंमत ही 21 लाख रुपये आहे। यापेक्षा कमी किमतीतच आपण ते घर खरेदी करायला पाहिजे। 21 लाखाचे 4% काढले तर म्हणजेच 21 लाख / 100 × 4% बरोबर होतात 84000। त्या घराचे भाडे 84000 होते। अशा प्रकारे आपण कुठेही कधी जगातील कुठल्याही जागेची घराची किंमत काढू शकता। आता आपण घर भाडे व घराची किंमत याची उदाहरण पाहू। घर भाडे आपण महिना 2000 भरत असाल, तर त्या घराची किंमत होईल 6 लाख रुपये। घर भाडे महिना आपण 3000 भरत असाल, तर त्या घराची किंमत होईल 9 लाख। घर भाडे महिना आपण 4000 भरत असाल, तर त्या घराची किंमत होईल 12 लाख। घर भाडे महिना आपण 5000 भरत असाल, तर त्या घराची किंमत होईल 15 लाख। घर भाडे महिना आपण 6000 भरत असाल, तर त्या घराची किंमत होईल 18 लाख। घर भाडे महिना 8000 भरत असाल, तर त्या घराची किंमत होईल 24 लाख। घर भाडे महिना 10000 भरत असाल, तर त्या घराची किंमत होईल 30 लाख रुपये।